तुम्ही बघितला आला असं रामदास स्वामींचा पिक्चर? फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला. आवडला तुम्हाला पिक्चर? अतिशय सुंदर होता. लहान मुलाचं काम अतिशय सुंदर केला होता आणि त्याच्यातून काहीतरी घेण्यासारखं होतं पिक्चरमध्ये. त्याच्या आजकाल पिक्चर एवढे खास नसतात, काही घेण्यासारखं नसतं त्याच्यावर. त्याच्यातून बऱ्याच गोष्टी घेण्यासारखं. तुम्ही पण बघितला आज पिक्चर? हो बघितलं. आवडला तुम्हाला पिक्चर? खूप सुंदर. बरं, तुम्हाला काय आवडलं त्या पिक्चर मधलं? अजून तुम्हाला प्रेक्षकांना काही सांगायला आवडेल की हा पिक्चर चांगला आहे नाही? हा चांगला आहे आणि सगळ्यांनी तो पाहावा. तुम्हाला काही सांगायचं प्रेक्षकांना? प्रेक्षकांना एवढंच सांगतो की डायरेक्टर लोकांनाही सांगावं असं वाटतं की असे चांगले चांगले पिक्चर काढत जा आणि लोकांपर्यंत पोहोचवत जा आणि लोकांनी ते बघावे अशी मनापासून इच्छा. माझं नाव अक्षर जगताप आहे. मी पाहिला रामदास स्वामींचा आज रिलीज झालेला पिक्चर, मी आजच पाहिला. तुला आवडला तो पिक्चर? हो आवडलं. म्हणजे जेव्हा मी पहिलं पाहिलं की म्हणजे पहिलं तर नावाने असं वाटलं की देवाचं पिक्चर आहे, तो श्रीमती देवाची आहे. पण जेव्हा मी पाहिला तो खूप भारी अप्रतिम पिक्चर होता तो, मला खूप आवडला. बर, तुला त्या पिक्चरमधले काय सीन आवडले? सीन म्हणजे सांगावं तर मला ना तो पहिला पार्ट खूप आवडला. म्हणजे तो फनी होता, जेव्हा तो छोटा रामदास स्वामी पळत येतो आणि त्यांच्या टीचरला असे प्रश्न विचारतो. म्हणजे तुला पण तुझ्या टीचरला खूप प्रश्न विचारायला आवडतात वाटतं? नाही असं काही नाही, पण मी माझ्या आईला खूप प्रश्न विचारते, असे मला खूप प्रश्न पडतात ऍक्च्युली. बरं, अजून काय आवडलं तुला पिक्चर मधलं? म्हणजे मला आवड म्हणजे मला खूप शिकायला मिळालं त्यामधनं. शिकायला मिळालं म्हणजे कधी खोटं नाही बोलायचं आई बाबांशी. व्हेरी गुड. प्रॉमिसेस तोडायचे नाहीत आणि आपलं कर्तव्य पाळायचं. व्हेरी गुड. तर मी सांगते सगळ्यांना की सगळ्यांनी ही फिल्म पहा, खूप छान फिल्म आहे, खूप शिकायला मिळेल तुम्हाला यामधनं. हाय, मी सीमा जगताप. आजच श्री राम समर्थ मूवी बघितला. मूवी अप्रतिम होता. मूवी पाहिल्यानंतर माझ्या भावाची जी पहिली रिॲक्शन आली ती अशी होती की तो उद्यापासूनच दासबोध वाचायला सुरुवात करणार, आणि तीच माझ्यासाठी एकदम धक्कादायक न्यूज होती. धक्कादायक म्हणजे सुखद धक्कादायक होती. आणि त्याच्यावरून मला असं नक्की कळलं की हा पिक्चर तरुणांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल. आणि ज्या पूर्ण टीमने जे ठरवलं आहे की हा पिक्चर करायचा श्री राम समर्थ, ते खरंच वाखण्याजोगं आहे. आजच्या कमर्शियल जगात हा विषय निवडणं खरंच कौतुकास्पद आहे. आणि जी रामदासाची भूमिका केली आहे छोट्या अद्वैत राहिलकरनी त्यांनी, आणि मोठ्या रामदासाची भूमिका जी शंतनू मोघे यांनी केली आहे, ती खरंच त्या दोघांनी त्या भूमिकेला योग्य न्याय दिलेला आहे. आणि खरंच सगळ्यांनी हा मूवी एकदा जरूर बघावा अशी माझी इच्छा आहे, कारण खरंच त्याच्यातनं खूप शिकण्यासारखं आहे आजच्या न्यू जनरेशनला.